आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगा येथे काँग्रेसच्या प्रचाराला झाली उत्साहात सुरुवात. ग्रामदैवत पीर बंगाली बाबाला काकासाहेब पाटील यांच्या विजयाचे साकडे. ग्रामदैवत पीर बंगाली बाबाला काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या विजयाचे साकडे घालत कारतगा येथे काँग्रेसच्या प्रचाराला उत्साहात सुरुवात झाली. निपाणी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी कारतगा ग्रामदैवत पीर बंगाली बाबांना साकडे घालून कारतगा येथे काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अरविंद खराडे म्हणाले की आजपर्यंत काँग्रेस पक्षाने शाश्वत कामे केली आहेत. कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने अनेक समाज उपयोगी योजना राबवल्या आहेत. या योजनांची माहिती घेऊन आज आम्ही मतदारांपर्यंत जात आहोत. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा काँग्रेसच सरकार येणार असून निपाणी मतदारसंघातून काकासाहेब पाटील विजय निश्चित असल्याचं मत व्यक्त केलं. राजू खिचडे यांनी काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी आम्ही जीवाचे रान करणार असून सर्व कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती दिली. यावेळी जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासो नोरजे यांच्यासह महिलांनी मनोगते व्यक्त केली. ग्रामपंचायत अध्यक्षा शिवूबाई गावडे, उपाध्यक्ष भरत भगाजे, दीपक खोत, दत्ता खोत, भाऊसो चिंदके, कुबेर आळते, आव्हाना गावडे, लक्ष्मण पसारे, सुभाष ठकाणे, संजय गावडे, शौकत कलावंत, कपिल कलावंत, सुहास पसारे, पासगोंडा हुद्दार, अब्दुल सिराजबाई, दीपक अलंकार, अशोक मोरे, संगीता हंडे, ममता कांबळे, जनाबाई घुंगरे, जयश्री बुडके, आनंदा वैद्य, अंजना मगदूम, सुजाता वड्डर, गोदाबाई गावडे, अलका शिंदे, सुजाता कुंभार, हसीनाबी कलावंत, नंदिनी हेगडे, तायाप्पा वड्डर, शंकर उगळे, नूर मोहम्मद अली पटेल, विजय कदम, सुचित बुडके, नंदकुमार पगडी, प्रवीण भोसले, साजिद पटेल, बाबू पटेल, अण्णा खोत, चंद्रकांत हुद्दार यांच्यासह काँग्रेस व सरप्रेमी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कारतगावहून तानाजी बिरनाळे. आज या ठिकाणी येत्या 12 तारखेला विधानसभेच्या निवडणुकीला साठी आमच्या काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांचे चिन्ह हात आहे. त्या हात या चिन्हावरती आपण सर्वांनी एक नंबरचं बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्या. आजपर्यंत आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिद्धरामय्या सरकारने गेल्या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या योजना राबवून जनतेची सेवा केली. येत्या नवीन 5 वर्षामध्ये काकासाहेब पाटील काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणं अत्यंत महत्वाचं. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेस कर्त्याचे प्रेमी, आज या ठिकाणी आम्ही प्रचार शुभारंभ करत आहोत. सर्व मतदार बंधुबांधवांना माझी विनंती आहे की निपाणी मतदारसंघ सुजलाम आणि सुफलाम व्हायला पाहिजे असेल तर ह्या भागाचा सर्वांगीण विकास जर व्हायचा पाहिजे असेल आदरणीय काकासाहेब पाटील निवडून येण्याची काळाची गरज आहे. त्यासाठी सर्व ह्या निपाणी क्षेत्रातील आया बहिणींना, माया मौलींना मी विनंती करतो की जे महिलांचं शोषण आज या ठिकाणी व्हायला लागले, जे महिलांच्यावरती जे अत्याचार जे व्हायला लागले ते आम्ही थांबविण्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आता संघटित झालेलो आहोत आणि आम्ही एकत्र होऊन काकासाहेब पाटलांना निवडून द्यायचं हेच आपलं ध्येय आहे आणि आम्ही सर्वांनी एकत्र होऊन ते ध्येय पूर्ण करूया. आणि येणाऱ्या 12 तारखेला एक नंबर जे काकासाहेब पाटलांचं हाताचं चिन्ह आहे त्याच्यावरती बटन दाबून काकासाहेब पाटलांना आम्ही विजय करून द्यायचा आहे. त्याचबरोबर जे भाजपचे खासदार आनंदकुमार हेगडेने जे जैन समाजाबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्यांना मी या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, जैन समाजाच्या वतीनं मी त्या आनंद कुमार हेगड्यांचा या ठिकाणी निषेध करतो आणि सर्व जैन बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की अशा भाजप जातीवादी भाजप सरकारला किंवा भाजप पक्षाला कोणीही जैन समाजाचं मतं त्यांना देऊ नयेत आणि काँग्रेस पक्षालाच मतं देऊन सिद्धरामय्या साहेबांचा हात बळकट करून पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या सरकारच या ठिकाणी यावं आणि पुन्हा एकदा कुठल्याही परिस्थितीमध्ये काकासाहेब पाटीलना आम्ही निवडून आणू या ध्येय बळगून आजपासून आम्ही या ठिकाणी आमची प्रचार यात्रा आम्ही प्रारंभ करतो. संदर्भात आपल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार माननीय काकासाहेब पाटील हे राहिले, त्यांना उमेदवारी दिलेली आहे पक्षात. मित्र, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, तिथले बाई काय करतात किंवा बाकी आणि कोण काय करतात हे सगळ्यांना आता माहिती झालं, बऱ्याच मोठी प्रवेशन झाले. पण देश लेवलला इतकी वाईट प्रती आपल्या देशाची काही खेळली. परवाच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी असं बोललं की असं चाललंय, असं जर देश चालवला गेला तर भारत भिके कंगाल व्हायला वेळ लागणार आहे, भीक मागेल होऊ सांगितलं. परदेशाचा पंतप्रधान
काय सांगण्यासारखं आहे, या सगळ्याच गोष्टी खालच्या लेवलवरती येत नाही. काय दिग्गज नेते होऊन गेले, पी व्ही नरसिंहराव, चिदंबरम, आपले मनमोहन सिंग पंतप्रधान, या लोकांनी जगाच्या बाजारामध्ये भारताची किंमत वाढवली, ती सगळी घालवायचं काम आता चालू आहे मोदी सरकारकडे. त्यामुळं ह्यात बदल होणे अपेक्षित आहे. येत्या 12 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार काकासाहेब पाटील उभे आहे, त्यांचे चिन्ह हात आहे. हात या चिन्हावर आपले अनमोल मत देऊन त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावे ही सर्वांना कळकळीची विनंती आहे. कारळगा ग्रामपंचायत सदस्य संगीता दिलीप शिंदे बोलते. आजच्या विधानसभेला काकासाहेब पाटील आलेले आहे आणि हात हे चिन्ह आहे त्यांचं. आणि आमच्या म्हणजे ह्या गावात किंवा आपल्या कर्नाटक राज्यात बायकांचं पूर्ण शोषण व्हायला लागलंय, त्याच्यासाठी पूर्णपणे मुक्ती व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण हा त्या चिन्हाला प्रचंड बहुमताने मतदान करून निवडून आणायचं आहे.